महापालिका निवडणुकीमधील प्रभाग पद्धत बंद, पुन्हा वार्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचे विधानसभेत विधेयक पास। महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजुरी करण्यात आले, यामुळे आता राज्यातील सर्व महापालिका निवडणुका यापुढे एक सदस्यीय म्हणजेच वार्ड पद्धतीने होईल। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधायक मांडले, यामुळे महापालिकेमधील बहुसदस्यीय पद्धत रद्द होणार आहे। शिवसेना भाजपने सत्ता आल्यानंतर 2014 मध्ये राज्याच्या महापालिका निवडणुकीत 4 सदस्य प्रभागावर भर दिला होता, मात्र सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही पद्धत रद्द केली आहे। त्यामुळे आता यापुढे होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये एक वार्डातून एक सदस्य म्हणजेच एक नगरसेवक निवडून येईल। राज्यातील महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झाल्यानंतर त्याला विरोधी पक्ष भाजपने विरोध केला। दरम्यान 4 सदस्य प्रभागातील विकास कामासह स्वच्छता, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची स्वच्छता ही सर्व कामे एकमेकावर ढकलाढकली होत असल्यामुळे प्रभागातील विकास काम होत नाही असा निकष सरकारने काढला। यावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। आता यापुढे महानगरपालिका निवडणुकीमध्ये वार्ड पद्धत सुरू झालेली आहे। खुशखबर, सोलापुर वासियों के लिए बड़ी खुशखबर, जिस तरह से दुबई शॉपिंग सेंटर आपके शहर सोलापुर में तमाम चीजें मिलने का एक ही मरकज, तमाम चीजें आपको एक ही छत के नीचे मिलेंगी, घरेलू सामान से लेकर पहनने और ओढ़ने की तमाम चीजें, वो भी कम कीमत पर। तो अपने साथी और रिश्तेदारों के साथ आना न भूलिए। हमारा पता है मंगल बाजार, गणेश शॉपिंग सेंटर, सेंट्रल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल के बाजू में, शहर सोलापुर। तो आना न भूलिए, हम आपका इस्तकबाल करने के लिए तैयार हैं।